या त्यांचं हे निवेदन. ओम दादा. जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं मी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, आपण शिवसैनिक आहेत, शिवसैनिकांनी शिस्त मोडायची नाही. शिवसैनिक मला माहिती आहे तुम्हाला दिसना गेलंय, पण थोडं संयमानं घ्या, थोडं धीरानं घ्या, तसं करू नका. आपण शिवसैनिक आहो का नाही? आज या ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं ज्यांची आपण सगळेजण अतिशय आतुरतेनं वाट बघत होतो, आणि कोरोनामध्ये माणसातला जीव आपण ज्यांच्याकडे बघितला, असे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, शिवसेना सचिव सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख दिनकररावजी माने साहेब, बालाजी रेड्डी जिल्हा प्रमुख, व्यासपीठावरील सगळे मान्यवर आदरणीय व्यासपीठ साहेब, आज आपल्या माध्यमातून जो विश्वास आपण 2019 ला माझ्यावर दाखवला, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता, या जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता साहेब, या कोकापेटीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी जे संस्कार आपण आम्हाला दिले, त्या संस्काराचं तंतोतंत पालन करत साहेब आम्ही ही जनता, आणि आम्ही खंबीरपणे साहेब आपल्या पाठीमागं त्या ठिकाणी उभे आहेत. आज साहेब लोक म्हणतात आमदार गेले, खासदार गेले, पण साहेब मी एवढंच म्हणेन की उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला पुरेसे आहेत, त्याच्यापेक्षा दुप्पट आमदार आणि दुप्पट खासदार आम्ही त्या ठिकाणी आणून दाखवू. आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना आपण बघितलंय साहेब, कोरोनाचा कालावधी आम्ही बघितलाय, त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण फेसबुकला येत होतात, जनतेशी संवाद साधत होतात, तेव्हा कोण मुख्यमंत्री आम्हाला बोलतोय असं कधीच वाटलं नाही. साहेब आमच्या कुटुंबातला एक सदस्य आमच्याशी बोलतोय ही भावना त्या ठिकाणी आमची तुमच्या बरोबर होती. ज्यावेळेस आपण वर्षा बंगला सोडला, तो वर्षा बंगला सोडत असताना ज्या माणसाचा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही, अशा सर्वसामान्य माझ्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा साहेब आश्रू होते, आसू होते, आणि त्या आसूची किंमत ही जनता त्या ठिकाणी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळेल, त्यावेळेस त्या आसूची किंमत ही जनता मोजल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि आपल्याला साहेब एवढंच सांगतो की मागच्या वेळेस आम्हाला नेहमी त्या ठिकाणी बोललं जातंय की मोदी होते, मोदी होते, पण साहेब मला त्यांना आठवण करून द्यायचे की ह्या ठिकाणी नरहिरेताई खासदार होत्या, ह्या ठिकाणी शिवाजी बापू कांबळे खासदार होते, त्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झालेला नव्हता, त्यावेळेस सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक त्या ठिकाणी होता, आणि सलग 3 वेळेस खासदार, मोदींचा राजकारणात प्रवेश नसताना त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम इथल्या सामान्य शिवसैनिकांनी केलंय. आणि आपल्याला एवढंच सांगतो साहेब, येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस 1,27,000 मतानं त्या ठिकाणी निवडून आलो होतो, आपल्याला खात्रीनं सांगतो साहेब की 1,27,000 पेक्षा 1 मत तरी आगाव घेईन, त्याच वेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबाचा शिवसैनिक आणि आपला शिवसैनिक म्हणून सांगेन, एवढंच मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. आणि निश्चितपणे आपल्याला साहेबांना ऐकायची उत्सुकता आहे, त्याच्याबद्दल आपल्यामध्ये आणि साहेबांमध्ये न येता माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद ओम दादा.